सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येत असल्याने शेतीबरोबर उद्योग आणि व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. ग्रामीण भागात जवळपास 12 ते 14 तास भारनियमन करण्यात येत असल्याने दुष्काळाचा सामना करत असलेल्या बळीराजाचा हुरपळ होत आहे. अगोदर शेतकरी दुष्काळाने खिचून गेले असताना आता त्याला वीज नसल्याने पाणी असून शेतीला पाणी देता येत असल्याने बळीराजाची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. शहरी भागात ही विजेचा या ना त्या कारणाने खेळकंडोबा होत असल्याने त्यातच एखाद्याने सोलापूरकरांना हैराण केल्याने सोलापूरकर वैतागले आहे. भारनियमाचा सर्वाधिक फटका शेतकरी व उद्योजक आणि विद्यार्थ्यांना बसत आहे. विहिरीत आणि नदीत पाणी असताना सुद्धा केवळ वीज नसल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतातील उभे पीक जळताना डोळ्या देखत पाहावे लागत आहे. वीज नसल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना घरात मेणबत्ती व कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. महावितरणाने या भारनियमावर वेळीच तोडगा काढून भारनियम बंद करून सर्वांना वीज पुरवठा 24 तास सुरळीत करून देण्याची तात्काळ कार्यवाही करावी. याबाबत दखल न घेतल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जुबेर बागवार यांनी दिला. एमएससीबी ऑफिसच्या समोर या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंदील आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे अधिकारी असतील आतमध्ये कार्यालयामध्ये त्यांना या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंदील भेट देण्यात येणार आहे. कारण माझा शेतकरी 12-12, 14-14 तास भारनियमनाचा सामना करतो, या अधिकाऱ्यांना कळू दे. माझा शेतकरी अंधारात झोपतो, तुम्ही लाईटी आणि पंख्याखाली तुम्ही झोपता. एकदा तुम्ही रात्री आमचा कंदील घ्या, त्या कंदीलखाली तुम्ही एक रात्र काढा, तुम्हाला कळेल भारनियमुक्त कसा असतो. त्या सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भारनियम करण्यात येत आहे. ते भारनियमामुळं शेती उद्योजक व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेली असून मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांना कोळशाचं नियोजन नाही जमल्यामुळं महाराष्ट्र अंधार पसरलेला आहे. ग्रामीण भागात जवळपास 12 ते 14 तास भारनियम सध्या सुरू असून माझा शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून विहिरीत आणि बोरमध्ये पाणी असून सुद्धा जेव्हा भारनियम चालू असतो उभ्या पिकाला माझा शेतकरी बांधो पाणी देत नाही, त्यासाठी त्याला मोठी अडचण सध्या निर्माण होत आहे. 2014 निवडणुकीच्या दरम्यान भाजपाचे नेते आम्हाला सत्ता द्या, 3 महिन्यात आम्ही महाराष्ट्र भारनियम मुक्त करू. आज 4 वर्ष होत गेले, भारनियम मुक्त महाराष्ट्र झालेला नाही. ज्या ज्या राज्यात सध्या निवडणुका चालू आहेत त्या राज्यात महाराष्ट्राचा कोळसा त्या ठिकाणी पडवण्याचं काम या नालायक भाजप सरकारने केलेलं आहे. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला भारनियम मुक्त तुम्ही करतायत तुम्हाला अडचण काय, ते नालायक भाजप सरकारचे मंत्री सांगतात कोळशाचं नियोजन नाही. या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ऊर्जा मंत्र्यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. जेव्हा कोळशाचं नियोजन तुम्ही म्हणता नाही म्हणून कोळसा संपे मरत तुम्ही कोळसा संपेपर्यंत तुम्ही झोपा काढत होता का? येणाऱ्या काळात जर भारनियमुक्त महाराष्ट्र नाही झाला तर सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल.